आज मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या मदतीने मोबाईल कनेक्टिव्हिटी असेल, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असेल, पुलांचं बांधकाम असेल, वेगवेगळ्या प्रकारे कम्युनिकेशनच्या सिस्टीम असतील, या मोठ्या प्रमाणात उभा करण्याचा प्रयत्न आपण केला। ही गोष्ट देखील खरी आहे की याची गती ही कदाचित कुठे कमी आहे कुठे जास्त आहे, पण याची सुरुवात मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यातनं एक कनेक्टेड अशा प्रकारचं हे संपूर्ण हा जिल्हा करण्याचा प्रयत्न आपण करतोय। कारण जोपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचणार नाही तोपर्यंत योजना पोहोचणार नाही। एक रस्ता जेव्हा गावात जातो त्यावेळी त्या गावामध्ये शिक्षणही पोहोचतं, आरोग्यही पोहोचतं, वेगवेगळ्या योजना देखील त्या ठिकाणी पोहोचतात आणि गावातल्या लोकांना रोजगाराची संधी देखील त्याच रस्त्यामुळे मिळते। आणि म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या कनेक्टिव्हिटी या मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण करतो। यासोबत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत, आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळावं, त्यांना प्रशिक्षण मिळावं, त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्या, त्यांना योग्य शिक्षण मिळावं, त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात, अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला। आज मला आनंद वाटतो की खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट हे देखील गडचिरोलीमध्ये येत आहे। कालच आता माझ्याकडे एक बैठक झाली आणि या ठिकाणी काही प्रकल्पांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झाली। मला असं वाटतं की आज माओवाद कमी झाल्यानंतर जो उद्योजक आहे त्याला देखील असं वाटतंय की आपण इथे उद्योग उघडला पाहिजे, त्याच्याही मनामध्ये सुरक्षिततेची भावना तयार झाली आहे आणि त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम हे मिळालं पाहिजे असा आपला प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। आणि मला विश्वास आहे आमची मुलं मुली जे आहेत यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या गडचिरोलीमध्ये आपण तयार करणार आहोत।